आणि आता होऊ दे व्हायरल. या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात सोशल मीडियावरचे काही मजेशीर आणि इतर व्हायरल व्हिडिओज. अपनी गली में कुत्ता भी शेर होता है या म्हणीचा प्रत्यय या व्हिडिओ पाहिल्यानंतर येतोय. आणि हा व्हिडिओ गुजरातच्या गीर सोमनाथ भागातील असून रात्रीच्या वेळी जंगलाचा राजा निवासी भागामध्ये फिरताना दिसतोय. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्या भागातले कुत्रे त्याच्या मागे लागलेत आणि चक्क जंगलाचा राजा त्या गल्लीच्या राजांना घाबरून पळू लागलाय. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय. हरियाणा येथील गुरुग्राम मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका कॅफे बाहेर बसून हे तरुण छानपैकी मैफिल जमून हनुमान चालीसा गात आहेत. इतकंच नाही तर आजूबाजूला जमलेली गर्दी देखील या तरुणांना साथ देते. जमलेल्या लोकांपैकीच काहींनी याचा व्हिडिओ बनवलाय जो सध्या व्हायरल होतोय. आणि नेहमी कॅफेमध्ये हिंदी आणि इंग्रजी गाणी तुम्ही ऐकली असाल, पण पहिल्यांदाच कॅफेमध्ये हनुमान चालीसा पठण झाल्यानं नेटकरी सुद्धा या तरुणांचं कौतुक करत आहे. जंगल सफारीचा एक व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच घाबरून गेलेत. सफारी दरम्यान काही पर्यटक वन्य प्राण्यांना जवळून पाहत होते. या दरम्यान तीन सिंहांनी त्यांच्या गाडीला घेरलं. इतकंच नाही तर त्यातील एक सिंह चक्क गाडीच्या बोनेटवरती जाऊन गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला पाहून सिंहानं देखील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलाय दुसऱ्या. आणि हे पाहून त्या गाडीतील पर्यटकांची काय अवस्था झाली असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. जर सिंहानं गाडीचा दरवाजा उघडला असता तर काहीही होऊ शकलं असतं अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये अँकर बातम्या देत असताना जोरदार भूकंप होतो आणि संपूर्ण न्यूज रूम भूकंपाच्या जोरदार धक्क्यानं हादरायला लागते. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या जोरदार धक्क्यानंतरही अँकर जीवाची पर्वा न करता बातम्या देणं सुरूच ठेवतोय. पाकिस्तानात गेल्या मंगळवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यानंतरही एका वृत्तवाहिनीच्या अँकरनं ब्रेकिंग सुरूच ठेवली आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती समोर आलाय. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की भूकंपाच्या धक्क्यामुळे स्टुडिओ जोरजोरात हादरतोय, पण याची पर्वा न करता न्यूज अँकर चॅनलच्या प्रेक्षकांना भूकंपाची माहिती देतोय. आणि पाकिस्तानात झालेल्या भूकंपात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 300 अधिक लोक जखमी झाले. इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतोय. आणि एका तरुणाला स्वतःच्या दारात स्कूटर असावी अशी खूप वर्षांपासूनची इच्छा होती, त्यामुळे त्यानं कुणाकडेही हात न पसरता रोजच्या खर्चातून काही सुट्टे पैसे एका गल्ल्यामध्ये साठवायला सुरुवात केली. 6 वर्ष तो सुटे पैसे वेगळे बाजूला काढून साठवत होता आणि अखेर ही रक्कम त्याच्यासाठी स्कूटर घेण्या इतपत झाली आणि त्यानं आपली इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण केली. आपल्या आवडत्या बाईकसाठी गेली अनेक वर्ष सुटे पैसे साठवणारा हा हरहुन्नरी तरुण आसामच्या दारंग जिल्ह्यातील सिपाझर परिसरामध्ये राहणार आहे. त्याचं नाव मोहम्मद सैदुल हक असं आहे. त्यानं चक्क शोरूममध्ये 90,000 रुपयांची नाणी देऊन अखेर स्कूटर घेतली आणि इतकी नाणी जमा करणं मोठं धैर्याचं काम होतं, पण ही नाणी आता घेणार कोण अशी प्रतिक्रिया शोरूमच्या मालकानं दिली. लहान मुलांचे आणि तरुणांचे फॅशन शो तुम्ही आतापर्यंत पाहिलेत, पण कधी आजी आजोबांचा फॅशन शो पाहिलाय का? सध्या असेच काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि या फोटोत दिसणारे आजी आजोबा पांढऱ्या केसात पांढऱ्या दाढीत दिसत आहेत, पण रुबाब असा आहे की 25 ते 30 वर्षांच्या मॉडेल्सना सुद्धा लाज वाटेल. त्यांचा ट्रेंडी लुक असा आहे की तो पाहून कुणी आश्चर्यचकित होईल. आणि ते आफ्रिकन वंशाच्या वयोवृद्धांसारखे दिसत आहेत जे फॅशनेबल कपडे घालून कॅटवॉक करतायत. खरं तर एका नायजेरियन चित्रपट निर्मात्यानं नुकताच हा अनोखा फॅशन शो आयोजित केला होता ज्याचं नाव होतं फॅशन शो फॉर सिनियर्स. आणि वृद्धांचा हा नवा अवतार लोकांना खूपच आवडतोय. आजकाल बुलेटचा ट्रेंड असून मुलांपासून ते मुलींपर्यंत सर्वजण बुलेट चालवताना दिसतात, पण सोशल मीडियावरती एक तर एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात ती मारवाडी पोशाखात बुलेट चालवताना दिसते. डोक्यावरती ओढणी आणि लहंगा घालून ती मुलगी बिंधास्तपणे मोकळ्या रस्त्यावरती बुलेट चालवते. भारतीय पोशाखात मुलीला बुलेट चालवताना पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलंय. आणि ही मुलगी बुलेट चालवताना सुद्धा आपली संस्कृती जपतीये अशा कमेंट नेटकऱ्यांनी दिल्यात. करियो पल में तेरी मरोड़ हमसे कसरा में जो ठिकरे
सध्या काही लोक जेवण बनवताना वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. कधी कधी दोन पदार्थ एकत्र करून त्यापासून एक वेगळीच डिश किंवा फ्युजन करण्याचे प्रयोग अनेक जण करतात. आईस्क्रीम पाणीपुरी चॉकलेट पाणीपुरीचे व्हिडिओज तुम्ही याआधी पाहिले असतील. मात्र आता चक्क चॉकलेट पेस्ट्री वडा नावाची नवी डिश आली आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. यामध्ये चक्क चॉकलेट पेस्ट्री आणि वडापावचं फ्युजन केलंय. आपण वाढदिवसाला मोठमोठे केक पाहतो. मित्रमैत्रिणी नातेवाईक अनेकदा वाढदिवसाला येताना केक घेऊन येतात. मात्र एका मुलाच्या वाढदिवसाला त्याच्या मित्रांनी असा केक आणला की जो केक चाकून देखील कापला जात नव्हता. सतत प्रयत्न केल्यानंतरही तो केक कापला जात नसल्यामुळे त्याला संशय आला. त्यानं केक हातात घेतला तेव्हा तो एक केक भांड असल्याचं त्याला समजलं आणि त्यानंतर बर्थडे बॉयच्या मित्रांना देखील हसू अनावर झाला. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो. बर्थडे केक म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती केकवरची आकर्षक क्रीम आणि ब्रेड. पण तुम्ही कधी संपूर्णपणे फळापासून बनवलेला केक पाहिलाय का? एका व्यक्तीनं संपूर्ण कलिंगडापासून केकचा बेस तयार केला आणि इतकंच नव्हे तर केकच्या लेअर सुद्धा कलिंगडापासूनच बनवल्यात आणि या केकवरती ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी आणि द्राक्षांनी आकर्षक सजावट केली. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच पसंतीस उतरलाय. And the more you leave your gift wrapped, those people that need your message, that need your encouragement, whatever it is, that need your talent, they're never going to get it. तुम्ही आतापर्यंत वेलची, राजुरी, केळी खाल्ली असतील. पण कधी 3 किलो वजनाचं केळं खाल्लंय का? इंडोनेशिया जवळच्या एका बेटावरती मोठ्या प्रमाणात केळ्यांचं उत्पादन घेतलं जातं आणि तिथल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये ही व्यक्ती प्रचंड मोठं केळं खाताना दिसते. जेव्हा तो या केळीचं मोजमाप करतो तेव्हा त्याच्या तळहातापासून कोपरापर्यंत लांब असल्याचं ते दिसतंय आणि हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. ഈ വാഴച്ചെടികൾ ഇന്തോനേഷ്യ, ഫിലിപ്പീൻസ്, മലേഷ്യ തുടങ്ങിയ രാജ്യങ്ങളിലും കാണാൻ കഴിയും. സാധാരണ നമ്മുടെ നാട്ടിലൊക്കെയുള്ള വാഴകൾ 1 ഇയർ കൊണ്ട് കൊലക്കാറുണ്ട്. പക്ഷേ മൂസാഞ്ചേസിന് 5 വർഷം വേണം. അതുകൊണ്ടാണ് ഇത് മറ്റുള്ള രാജ്യങ്ങളിൽ കൂടുതലായിട്ട് കൃഷി ചെയ്യാത്തത്. ലോകത്തിലെ ഏറ്റവും വലിയ വാഴപ്പഴം എവിടെയാണ് ഉള്ളതെന്നറിയാമോ? ഇന്തോനേഷ്യയ്ക്കും ഓസ്ട്രേലിയക്കും ഇടയിലുള്ള ഒരു ദ്വീപാണ് പാപ്പുവ ന്യൂഗിനിയ. ഇവിടെ 1000 മുതൽ 2000 മീറ്റർ ഉയരമുള്ള മലനിരകളാണ്. ഇവിടെ വളരുന്ന വാഴ कुणाला वाळू शिल्प करायची आवड असते तर कुणाला मूर्ती साकारण्याची, चित्र काढण्याची आवड असते. मात्र तुम्ही कधी कलिंगडावरती नक्षीकाम केल्याचं पाहिलंय? एक व्हिडिओ असा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये कलिंगडावरील हिरवं साल काढून त्याच्या पांढऱ्या भागात नाजूक फुलांचं नक्षीकाम केल्याचं दिसतंय. ही कला पाहून नेटकरी आवाक झालेत. पोपट हा पक्षी मानवी आवाजात बोलतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण हा पोपट पहा चक्क गाणी गाताना दिसतोय आणि तेही वाद्य वाजवून. सूरतालाची चांगली ओळख या पोपटाला असल्याचं दिसतंय. लग्न समारंभातला संगीत सोहळा हा मुख्य आकर्षण असतो आणि यामध्ये डीजेच्या तालावर सगळेच फिरकताना दिसतात. आता हेच पाहना, ही व्यक्ती लुंगी डान्स करतोय पण प्रभुदेवा स्टाईलनं. हा व्हिडिओ सोशल मीडियात सर्वात जास्त वेळा पाहिला गेलाय. खाणीमध्ये काम करणारा हा मजूर वामकुक्षी घेताना दृश्यामध्ये दिसतोय. तेवढ्या जेसीबी चालकाला मजुराची मस्करी करण्याची हुकी येते आणि जेसीबी चालक चक्क जेसीबीच्या सहाय्यानं मातीच्या ढिगाऱ्यासह त्या मजुराला देखील उचलतो. तरी देखील शांत झोपलेल्या
या मजुराला त्याचा पत्ता सुद्धा लागत नाहीये. जेव्हा मजुराच्या लक्षात येतं तेव्हा त्याची घाबरगुंडी उडते. ग्रामीण भागात काढल्या गेलेल्या हत्ती आणि मुंगीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. इतकीशी लहान मुंगी महाकाय हत्तीला कशी भारी पडते हे आपण गोष्टीतून ऐकलंय. पण आता हे पहा ना, हा नाकोडा चक्क कोंबडीला भारी पडलाय. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणतायत की फक्त आत्मविश्वास हवा. मुलगी आणि बापाचं एक वेगळंच अतूट नातं असतं. फक्त मुलगी आपल्याला आपल्या बापाला समजून घेते असं म्हटलं जातं. त्यामुळे मुलीच्या भविष्याबाबत बाप अधिक जागृत असतो. व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. सोशल मीडियावरती व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात आणि त्यातील एका लहान चिमुकलीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतला अक्षरशः. कारण या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी आणि तिच्या वडिलांमध्ये अभ्यासाबाबत संभाषण होत आहे. मुलीचे वडील विचारतात तिने अभ्यास केला तर कोणाला फायदा होईल असा सवाल विचारला असता यावेळी तिने तुमचा फायदा आहे असं थेट उत्तर दिलं. मतलब आप पढोगे लिखोगे तो मेरा फायदा होगा. आपको बड़ा होकर डॉक्टर नहीं बनना है. क्यों नहीं बन पाओगी? उससे पहले मैं पिटाई खाकर भी बन जाऊंगी. अगर आप पढ़ोगे लिखोगी. अजगराचा एक व्हायरल व्हिडिओ सध्या दिसतो आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहत नाहीत. कारण मनात धडकी देखील भरू शकते. यामुळे हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडिओ तर पाहूच नये असा सल्ला नेटकरी देताना दिसत आहेत. कारण एक महाकाय अजगराचा हा व्हिडिओ आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ फॉरवर्ड देखील केलाय. सोशल मीडियावरती गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओज नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये डान्स करताना एक तरुण टॉवेलमध्ये चढला तर एकदा मंजुलिका अवतरली आणि या प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली आहे. मुंबई लोकलचे सुद्धा असे अनेक व्हिडिओज आपण सोशल मीडियावरती पाहतो. या मुंबई लोकलमधील दुनियाच काही और असते आणि या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला याचा अनुभव येतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की प्रवासादरम्यान काही मुंबईकर बॉलिवूडच्या हिट गाण्यांवरती दो घुट मुझे भी पिला दे या जबरदस्त गाण्यावरती डान्स करताना दिसत आहेत. तर एक काका या गाण्याला म्युझिक देण्यासाठी चक्क लोकलच्या डब्याच्या खिडकीजवळच्या पत्र्याचा वाद्य म्हणून उपयोग करत आहेत. आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील नक्कीच खुश व्हाल. आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी डोशाची चव चाखली असेल. मग तो कधी साधा मसाला डोसा असेल, रवा डोसा असेल, शेजवान डोसा असेल किंवा प्रायोगिक सांगायचं झाल्यास रॉकेट डोसा आणि फारस डोक्यावरून पाणी म्हटलं तर पेपर डोसापर्यंत तुम्ही मजल मारली असेल. मात्र इंटरनेटवर सध्या मटका डोशाची तुफान चर्चा आहे. तसं डोसा हा फारच सोज्वळ आणि पोटासाठी उत्तम पदार्थ. मात्र आजच्या नेटच्या काळात आणि त्यातही खवय्यांना काहीतरी युनिकनेसच्या जोरावर दुकानांपर्यंत आणण्यासाठी दुकानदारांना देखील वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एका प्रयोगातून जन्म झाला मटका डोशाचा. पण हा डोसा समाजातील तथाकथित रूढी परंपरेच्या बेड्या मोडण्यासाठी मोठं धाडस लागतं. या बेड्या मोडीस काढणाऱ्यांच्या कथा वाचायला नेहमीच रंजक असतात. अशातच द गाय इन अ स्कर्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवम भारद्वाज याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहिल्याचं पाहायला मिळतंय. मोठं बन करो अंकल. मंडळी ते म्हणतात ना की प्रेमासाठी काय पण, त्याचाच प्रत्यय या व्हिडिओ मधून पाहायला मिळतोय. एका कपलनं आपल्या लग्नाची वरात चक्क विमानातून केली आहे. त्याचं लग्नाचं ठिकाण दुसऱ्या शहरात असल्यानं त्यांनी थेट वराडी लोकांसाठी एक विमानच बुक केलंय. पण व्हिडिओ व्हायरल व्हायचं कारण थोडं वेगळंच आहे. या कपलनं विमानात चक्क रोमॅन
प्रसिद्ध होण्यासाठी अनेक फूड ब्लॉगर तसंच फूड विक्रेते अनोख्या फ्युजन वाले पदार्थ बनवतात. कधी आईस्क्रीम डोसा, फॅन्टा मॅगी, मिसळ, पाणीपुरी, गुलाबजामून, पराठा असे एक्सपेरिमेंट्स केलेले पदार्थ बनवून प्रसिद्धी कमवतात. पण सध्या एक स्ट्रीट फूड विक्रेता आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत आलाय. त्यानं प्राण्याच्या आकाराचा डोसा बनवून सर्वांना प्रभावित केलंय. सोशल मीडियावर नेटकरी त्याच्या कलात्मक कौशल्याची प्रशंसा करतात. तर सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज दररोज व्हायरल होत असतात आणि ते व्हिडिओज आपण रोज आपल्या या टीव्हीच्या माध्यमातून पाहत असतो. त्यामुळे आता या सगळ्या व्हायरल घडामोडी पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये आत्तापर्यंतच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत. त्या बातम्यांची सुरुवात करूया टॉप 18 बातम्यांनी.